ऐतिहासिक असं मैदान आहे, ऐतिहासिक सभा घेण्याचा तुमचा मानस आहे, कशा पद्धतीनं नियोजन होणार आहे मैदानावर? बघा, इंडिया आघाडीची जी सभा आहे, राहुलजींची यात्रा ही 16 तारखेला संध्याकाळी समाप्त झाल्यानंतर 17 तारखेला 5:30 या सभेला सुरुवात आणि आज या ग्राउंडची सभेचं पाणी करतो. मला वाटतं की इंडियाच्या आघाडीच्या घटक पक्षाचे सर्व नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. ही सभा अत्यंत विराट अशी सभा होईल आणि त्यासाठी आम्ही सगळेजण कामाला लागलेलो आहोत. मॅसेज आणि आमच्या पूर्ण प्लॅनिंग झालेले पार्किंगची व्यवस्था कुठली असावी आणि VIP कुठल्या गेटनी यावी, पत्रकारांची तुमच्या सगळ्यांची व्यवस्था व्यवस्थित करायला लागणार पहिली, कारण पहिली व्यवस्था तुमची असणार. त्यामुळे ती संपूर्ण या ग्राउंडची पाहणी बघत असताना मला वाटतं की आमचे शिवसेनेचे नेते पण अर्जुन सावंत साहेब आहेत, वर्षाताई आहेत आणि भाई जगताप साहेब, हे सगळी मंडळी आता आज जबाबदारी निश्चित करून उद्यापासून या प्रत्यक्ष या ठिकाणी कामाला सुरुवात होईल. आणि ही इंडिया आघाडीची इंडियाची बैठक आणि बैठक नाही सभा ही राहिली किंवा सभा जाहीर सभा ही इंडियाची जाहीर सभा या शिवरतीर्थावरून मोदींच्या सुसाट गाडीला जबरदस्त ब्रेक लावणारी ठरेल आणि त्या दृष्टीनं आम्ही आमच्या सगळ्यांचा या सभेसाठी सभा यशस्वी करण्यासाठी आणि बघण्यासाठी आम्ही आलो. किती मोठ्या प्रमाणावर लोक येतील अशी अपेक्षा आहे? शिवतीर्थ ओसंडून भरेल हे एवढं नक्की. आणखी एक की मनसेने इशारा दिलेला आहे, मागच्या बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक आहे, पलीकडे त्यांचं घर आहे, तर राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द काढू नये नाहीतर त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा दिला. नाही, आता इशारे बिशारे कोणाला द्यायचं असं ते देत असतात आणि इशारे देणारे इशारे देत असतात, त्यामुळे सभेच्या पूर्वीच आपण त्यामध्ये काही बोलणार आणि आम्ही कशाला कोणाचं आहे. सभा काही या देशातील तानाशाहीच्या विरुद्ध सभा, ही कोणत्या विरुद्ध कोणाच्या विरुद्ध नाही. ही सभा संरक्षण आम्हाला संविधानाचं करायचं आहे. या सभेचा उद्देश या देशातील लोकशाही वाचवायची आहे आणि जो जो आमच्या सोबत लोकशाही वाचवण्यासाठी येईल त्याचे इशारे आम्ही नक्की आहेत. भारत जोडो मुंबईमध्ये आल्यानंतर, मुंबईच्या जवळपास आल्यानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश केला असं भाजपकडून सांगितलं जात आहे. भाजपकडून सांगितलं यांनी देखील काल अशोक चव्हाणांची देखील भेट घेतली. नाही, मला माहित नाही, तुमच्याकडून मी ऐकतो आहे, पण आता ते प्रवेशाचे वगैरे जेवढे करतील तेवढे आपल्यासाठी खड्डे जास्त खोदतील भाजपमध्ये आणि नवीन नवीन खड्डे खोदत आहेत ते स्वतःसाठी, त्या खड्ड्यामध्ये स्वतःच पडतील आणि वरून आम्ही माती टाकायचं काम नक्की करू. 2024 मध्ये निवडणुका डिक्लेअर झाल्या, जनताही टाकेल आणि थोडी मुठभर आम्ही टाकू. 2006 नंतर सोनिया गांधीची सभा असणार ही इंडिया आघाडीची सभा असणार की काँग्रेसची सभा असणार? कारण अजून 10 वेळा स्पष्ट करायची गरज नाही. आम्ही इंडिया आघाडी आमची तयार झाली, इंडिया आघाडीचे घटक पक्षाचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. ही इंडियाची महाराष्ट्रातील पहिली सभा ठरणार आहे, कारण इंडिया आघाडी झाल्यानंतर संयुक्त सभा ही महाराष्ट्रातली पहिली सभा शिवतीर्थापासून होणार. छत्रपती शिवरायांच्या नावाचं हे शिवतीर्थ आहे, या ऐतिहासिक या स्वरूप या सगळ्या स्थळाला आहे आणि इथूनच पुढच्या लोकसभेचा बिगुल हा या ठिकाणून फुंकला जाईल आणि त्यासाठी याची तयारी आहे. पडेलवर जे 6 तारखेला सभा झालेली होती सगळ्या घटक पक्षांसह महाविकास आघाडीची जागा वाटपावर, वंचितला अजून किती टांगणीवर ठेवणार आहे? 9 तारखेला सभा होणार, बैठक होणार होती, झाली नाही. आता सभेची तयारी आमची सुरू झाली आणि मी सांगितलं तुम्हाला की लोकशाही वाचवण्यासाठी या देशातील संविधानावर ज्यांचा विश्वास आहे आणि त्या सर्वांची मोठ बांधण्याचं काम आमचं सुरू आहे. आपण सर्वजण जाणता की शिवतीर्थ हे शिवसेनेचं होमग्राऊंड आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख आजपासून आदरणीय आदित्यजींची पर्यंत उद्धवजींच्या सुद्धा इथं विक्रमी सभा झाल्या आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत आणि यावेळी तर आघाडीची सभा आहे. राहुल गांधीजींनी न्याययात्रा काढली, कारण ती न्याययात्रा न्यायच आत्ता वेठीस धरला जात आहे किंवा विकला जात आहे. न्याय देणारे सुद्धा विकले जात आहेत, कारण ते काल परवाकडे आपण कोलकात्यामध्ये पाहिलं, गंगोपाध्याय नावाचे न्यायाधीशांनी काय केले आपल्याला लक्षात आलं असेल. आता त्यांनी राजीनामा देऊन ताबडतोब भाजपात गेले, त्यामुळे ह्या होमग्राऊंडवर. आणखीन मला ह्या निमित्ताने एक आठवण झाली की इथंच वंदनीय शिवसेना प्रमुख
शरद पवार साहेब आणि जॉर्ज फर्नांडिस साहेब असे एकत्र व्यासपीठावर होते आणि ती सभा झाली. त्याची आठवण मला पुन्हा आज आली की अशाच पद्धतीची सभा पुन्हा आता होणार आहे. आणि ह्या सभेचं आणखीन एक मोठं महत्त्व की देशाच्या संविधानालाच धोका पोचतोय अशी स्थिती आज आहे. हुकुमशाही चालू आहे आणि म्हणून लोकशाही जिवंत राहील का असं आदरणीय उद्धवजी सातत्याने म्हणत असतात, ती जिवंत ठेवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो. लोकशाही जिवंत ठेवणं, तिचं रक्षण करणं, संविधानाचं रक्षण करणं आणि त्यासाठी समविचार हा जो एक मूलभूत विचार घेऊन काँग्रेस पार्टीचे नेते सन्माननीय राहुल गांधी यांनी न्याययात्रा काढली. त्या न्याययात्रेचं आता सांगता 16 तारखेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान करते बरं का, त्या संविधानाला धोका आहे सध्या, तर तिथं जाऊन ते वंदन कर अभिवादन करतील. आणि 17 तारखेला जी काही रॅली होईल ना ती विराट तर होईलच, पण या देशाला परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आहे.